मुंबईकरांनी जो निकाल दिलेला आहे हुकुमशाहीच्या विरोधात तो जग जाहीर आहे. EC म्हणजे इलेक्शन कमिशन नसून एंटायरली कॉम्प्रोमाइज्ड हे असं आहे. भाजपला ज्या काही सीट मिळालेल्या आहेत, मतं मिळालेली आहेत, ती ह्या यंत्रणेचा गैरवापर करून मिळालेल्या आहेत. आमचे उमेदवार आणि खरं तर जिंकलेले खासदार अमोल कीर्तिकरजी इथे बसलेले आहेत. त्यांच्या सीटमध्ये 4 तारखेलाच रात्रीपर्यंत आपल्याला माहिती आहे पुढे मागे चाललं होतं. मग एक मताने जिंकले, मग कधी वाटलं 600 मताने जिंकले, मग नक्की सीट आपल्या हातातून गेली कशी, काय गडबड झाली, काय गफलत झाली. आणि त्याच्यानंतर गेले 10 दिवस 5 जूनपासून चर्चा सुरू आहे. काल परवाकडे देखील पेपर्समध्ये असेल, बातम्यांमध्ये असेल, आपल्याच माध्यमातून वेगळेवेगळे त्याच्यात रिपोर्ट्स येत आहेत. मग आत फोन कोणी घेऊन गेलं होतं का, कोणाच्या फोनवर OTP आला होता का, कोणी काही तिथे गडबड करण्याचा प्रयत्न केला का. आपल्या सर्वांना माहिती आहे की हे सगळे विषय घेऊन कोर्टाची लढाई तर सुरू होणारच आहे, कारण ही सीट आम्ही जिंकलेलो आहोत, हक्काची आहे. आणि मुंबईकरांनी जो निकाल दिलेला आहे हुकुमशाहीच्या विरोधात तो जग जाहीर आहे. निवडणुकीच्या निकालावर आणि निवडणूक आयोग जी आम्ही आधीपासून म्हणजे ह्याच गोष्टीत नाही तर आमच्यासोबत जो निकाल दिला गेला होता, आमच्याबाबत जो निकाल दिला गेला होता, पक्षाच्या बाबत असेल, चिंताच्या बाबत असेल, आम्ही सांगितलं होतं की EC म्हणजे इलेक्शन कमिशन नसून एंटायरली कॉम्प्रोमाइज्ड हे असं आहे. देशात काही काही नेते असंही बोलले होते की ते कुठच्या कोणाच्या पक्षाच्या ऑफिसमधून चालतं का, हे देखील संशय होते. आणि आपण विचार करा, हे सगळी गडबड करून देखील इंडिया आघाडी असेल, त्यांनी एवढे चांगले आकडे प्राप्त केलेले आहेत, जर ही गडबड नसती झाली. हे सगळं होत असताना आपल्यासमोर हेच आणायचं आहे की ही जी निवडणूक झाली आणि खास करून ह्या सीटची झाली, ही फ्री अँड फेअर होती का? मतमोजणीची जी प्रक्रिया होती ती फ्री अँड फेअर होती का? जी आपल्याला अपेक्षित आहे की देशात पारदर्शकपणे निवडणुका झाल्या पाहिजेत, मतमोजणी आहे, पारदर्शकपणे झाली पाहिजे, लोकशाहीचा सण आपण याला मोजतो, हा सण तसा साजरा गेला का? आणि जे लोक जबाबदार असतात, जिम्मेदारी ज्यांच्यावर असते की ही प्रक्रिया पूर्णपणे पार पडल्यानंतर जे काही ऑब्जेक्शन सजेशन असतात ते ऐकून घेतल्यानंतर सगळ्यांना संतुष्ट करणं की ही निवडणूक फ्री अँड फेअर होती, प्रोसेस चांगली होती, नीट होती, हे त्यांच्याकडून झालंय का? ते न होता काल परवाकडे आपण बघतोय प्रेस नोट आता यायला सुरू झालेले आहेत, त्याच्यात पण काही काही गफलती आहेत, त्या देखील आम्ही तुमच्यासमोर उघड करणार आहोत. आजची ही प्रेस कॉन्फरन्स ही पहिली प्रेस कॉन्फरन्स होती, कारण इथपासून ही लढाई सुरू होत आहे. आज जी जगभरात आणि देशभरात चर्चा सुरू आहे, मला वाटतं आमच्यासारखे अनेक अशा वेगळ्या वेगळ्या सीट्स असतील देशभरात जिथे ही चर्चा होऊ शकते. पण हा जो भाजपाने विजय क्लेम केलेला आहे तो देखील 303-240 आलेला आहे. काल पण मी सांगितलं की ही यंत्रणा जर त्यांच्या हातात नसती आणि खरोखर फ्री अँड फेअर इलेक्शन झाले असते तर 240 देखील जागा भाजपाच्या या देशात आल्या नसत्या. आज आपण पाहतोय वातावरण सगळीकडे हेच आहे, रोष आहे लोकांचा. आणि आज पण आपण पाहतोय की हे सगळं सोडून परत विषय भलतीकडे नेला जातोय भाजपाकडून. मग हे ते ह्यामुळे मतं मिळेल, त्यामुळे मतं मिळाली. मी एवढंच सांगेन की भाजपला ज्या काही सीट मिळालेल्या आहेत, मतं मिळालेली आहेत, ती ह्या यंत्रणेचा गैरवापर करून मिळालेल्या आहेत. आज ह्या प्रेस कॉन्फरन्समधून निवडणूक आयोगाने योग्य ती जी काही सूचना आहे ती घ्यावी, पुढची कारवाई करावी, अन्यथा आम्ही सगळे आहोतच आणि आम्ही जी काही लिगल कारवाई आहे त्याच्यावर पूर्णपणे पाठलाग करून, पाठपुरावा करून हा विजय जिंकणार म्हणजे हा विजय आम्ही हातात घेणार म्हणजे घेणार हे आपल्याला सांगतो. Thank you.